जिल्हा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज सकाळी 10 वाजता संगमा येथील 150 शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीची पावती देऊन कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज मुक्ती झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मी सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये समगा या गावात उभा आहे. या गावामध्ये काही 150 लोकांची शेतकरी कर्जमाफी झालेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2021 पासून या शेतकऱ्यांचा शुभारंभ झाला असून आज हिंगोली जिल्ह्यातील समगा गावात माझ्या काही शेतकरी आहेत, त्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ झाले आहेत. काय शासनाला काय पद्धत आहे? हे सरकार चांगलं आहे आणि 16-17 माझं कर्ज होतं ते सर्व माफ झालेलं आहे आणि जास्तीत जास्त सरकारने कर्ज द्यावं एवढीच आमची आशा. महाराष्ट्र शासनाच्या जी कर्ज जो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जी आहे त्या योजनेमधून जी काही शेतकऱ्याची कर्जमाफी होत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या कलेक्टर साहेबाच्या अंडरखाली खरबी आणि समगा या 2 गावाची निवड केली होती. त्यामध्ये समग्यामध्ये SDO साहेब आणि कलेक्टर साहेब त्यांनी येऊन माहिती दिली आणि आधार लिंक कशी करायची ही सर्व गावकऱ्यांना सांगितली आणि शेतकऱ्यांनासुद्धा सांगितली. तर त्या योजनेमधून जवळपास माझं 1.5 लाख रुपयाचं कर्ज होतं. खूप काही कर्जाचा डोंगर प्रत्येक शेतकऱ्यावर असते जसा की माझ्यावर आहे आणि या महाराष्ट्र शासनाने जे काही आमचं कर्ज माफ केलेलं आहे याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो आणि त्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यावरचा कर्ज माफ झाले म्हणजे पूर्ण डोंगर काही निवारलेला नाही. त्यांनी माझी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना जवळपास 5 लाखापर्यंत कर्ज दिलं तर त्यांच्या मुलीबाळीचं लग्न असेल आणखी काही समस्या असतील आणि यातून शेतकरी निश्चितच भविष्यात आत्महत्या करणार नाही. खरं सांगायचं म्हणजे वास्तविक पाहता आता म्हणजे शेतकऱ्याची मुलं जे आहेत कॉलेजला असतात एज्युकेटेड म्हणजे शिक्षण जे घेतात त्यांना वास्तविकता ही मदत म्हणजे तुटपुंजी मदत आहे. कारण कमीत कमी आता जर आज जमीन जर प्रमाण जर जमिनीचं राहिलं तर 20 एकरचा शेतकरी पण या गावामध्ये नाही असं दरग्रही धरावं लागलं आपल्याला. त्यामुळे 1 एकर 2 एकर 3 एकरवाल्या जे करोडो शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जर खरंच जर लाभ मिळायचा असेल तर शासनाच्या ज्या विविध योजना अगोदरच्या शासनाने काढल्या होत्या त्या योजनेचा अंमलबजावणी जे चालू आहे या सरकारमध्ये ती योजनेवर ते स्थगित आणण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफ जे झालेलं आहे सुशिक्षित आहे तुमचं काय मत? माझं मत असं आहे की जी शेतकऱ्याची कर्जमाफी आहे ती सुलभ आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. आणि याच्या अगोदर जी सरकारने केली होती त्या कर्जमाफीमध्ये त्यांचे अगोदर फॉर्म भरून घेतले होते त्या त्रुटी आल्या होत्या व त्यांचे कर्ज लेट माफ झाले होतं. काही जे माफही झालं नाही आणि काहींचा त्यांना फायदा पण भेटलेला नाही. ही कर्जमाफी जी पद्धत आहे ही पद्धत अत्यंत सोप्या पद्धतीची आहे. याच्यामध्ये जी बायोमेट्रिक एकदा ऑथेंटिकेशन करून पावती काढल्यानंतर चांगल्या पद्धतीने कर्जमाफी होण्यासाठी फायदा होईल. ही पद्धत चांगल्या पद्धत आहे. 1,09,000 जवळपास लाभार्थी आहे आणि एकूण रक्कम कर्जमाफीची 573 कोटी त्या जवळपास आहे. सर प्रशासनाच्या वतीनं काय आपण हे प्रोसेस कसं करायला? प्रशासनाच्या वतीने आता आम्ही सर्व जे लाभार्थी आहे त्यांची आधार जोडणीचा कार्यक्रम युद्धस्तरावर घेतला आहे आणि जवळपास 100% लाभार्थ्याची आधार जोडणी झालेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये. आता त्याच्यानंतर बँकांनी ही जे माहिती आहे ते सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे आणि तिथून आता लाभार्थ्याची फायनल लाभार्थ्याची यादी जी आहे ते तयार केली जात आहे आणि आज रोजी प्रत्येक जिल्ह्यात 2 गाव निवडले आहेत. तसंच हिंगोलीमध्ये खरगी आणि समगा असे 2 गावं निवडले आहे. आज मी समगा गावामध्ये भेट दिली तर इथे 3 आपले सरकार सेवा केंद्रामार्फत जवळपास 150 लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आतापर्यंत सुचारू चालू आहे. काही त्याच्यात त्रुट्या आले नाही. काही लोकांना पूर्णपणे समाधान आहे आणि खूप गतीने काम चालू आहे.